सुग्रण या रेसिपी चॅनल मध्ये मी आपले स्वागत करते। आज आपण करणार आहे ड्राई फ्रूट्स घातलेले केळीचे शिक्रण। चला तर मग माझ्या किचन कडे। चला तर आज आपण केळ्याचे मस्तपैकी शिक्रण कसे करायचे ते पाहूया। त्याच्यासाठी लागणार आहे दूध, साखर आपल्या गोडीप्रमाणे, हे केळी आहेत, मी त्याचे पातळ पातळ स्लाइस केलेली आहेत, साधारण हे चार केळी आहेत, आणि विलायची पूड, आणि हे ड्राई फ्रूट्स आहेत ते मी तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत, अगदी थोडेसे। त्याच्यामध्ये बदाम आहे, काजू आहे आणि चारोळे आहेत। आणि जर तुम्हाला तुपामध्ये नसेल आवडत तर तुम्ही असेही ते बारीक करून असे उभे स्लाइस करून टाकू शकता। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। हे मी दूध घेतलं आहे अर्धी वाटी। तुम्हाला जेवढं दूध, जेवढे तुमच्या घरामध्ये मेंबर आहेत त्या अंदाजाने तुम्ही दूध घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी साखर टाकते, हे मेजरमेंट स्पून आहे, त्याच्याप्रमाणे मी हे चार चमचे साखर टाकते। तुम्हाला गोडी जशी हवी आहे तसं तुम्ही टाकू शकता। आणि ही साखर मी पूर्ण अशी विरघळून घेते दुधामध्ये, नंतर ना आपण ह्याच्यामध्ये केळी टाकूया। आता आपली साखर पूर्ण विरघळून झालेली आहे। हे दूध ना थंड आहे, गरम दूध नाही आहे, थोडंसं थंड आहे। आता मी ह्याच्यामध्ये हे केळीचे हे उभे स्लाइस टाकून घेते पूर्ण। ह्याच्यामध्ये मी आता ही विलायची पावडर टाकते, एक चमचा आहे। आणि हे पूर्ण ड्राई फ्रूट्स। आणि हे मिक्स करून घेते। तर हे झटपट आपलं शिक्रण तयार आहे। आता मी हे सर्विंग बॉलमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे आपली केळ्याची रेसिपी तयार आहे। केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ते आपल्या पचनक्रियेसाठी चांगले आहे। तुम्हाला जरी ही शिक्रणाची रेसिपी माझी आवडली तर नक्की घरी बनवा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स नक्की पाठवा। माझी रेसिपी शिक्रणाची ही पाहिल्याबद्दल धन्यवाद।